आणि यानंतर आपण थेट जाऊया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात. सर, आज विरोधकांची बैठक आहे शरद पवार यांच्या घरी, त्या बैठकीचं नेमकं कारण आणि कसं? माननीय शरद पवार साहेब हे सातत्यानं निवडणूक आयोग त्याच्यातील त्रुटी आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हा जो एक गहन चिंतेचा विषय आहे त्या संदर्भात बैठका बोलवून त्या संदर्भात काही चर्चा ते घडवत असतात. आजसुद्धा विरोधी पक्षांची बैठक त्यांनी बोलवली आहे दिल्लीमध्ये. त्या बैठकीला आमच्याकडून अनिल देसाई उपस्थित राहतील, मी इथे आहे. आणि काही बदक ते डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दाखवू शकतात कशाप्रकारे UM हॅक होते आहे. देशभरातील जनतेचीच भावना आहे की निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. आपण जे मतदान करतो आहे ते मतदान आपण ज्यांना देतो आहे त्यांना पोचतं आहे की नाही याविषयी शंका आहे. आणि जेव्हा आपण केलेल्या मतदानाविषयीच लोकशाहीत शंका निर्माण होते तेव्हा त्याला लोकशाही मानत नाही. जगभरामध्ये आज EVM रद्द केलेलं आहे आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका होत आहेत, अगदी मोदींच्या प्रिय युरोप आणि अमेरिकेतसुद्धा आणि रशियातसुद्धा. त्याच्यामुळे हिंदुस्थानात तसा हट्ट का करता येत इथे शंकेला वाव आहे. पण त्याच्यावरती नेहमीप्रमाणे चर्चा होईल, पाहू. तर बावनकुळे म्हणतात की विरोधक घाबरले म्हणून बैठक घेतात आणि उद्या म्हणतील EVM मशीन देखील खराब आहे. बावनकुळे म्हणतात की तू लक्ष घाबरले. मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण सकाळी मी वाचलं, कोणीतरी पाठवत असतात. त्यांच्या पक्षाला 18-1 वर्ष होऊन गेली मला वाटतं, पक्ष वयात आला आहे. पण त्यांच्या पक्षाचं काय चाललं आहे मला माहीत नाही, कारण मी काय माझ्या पक्षाविषयी विचार करतो. पण 18 वर्षानंतरसुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्यावरच बोलत आहेत. उद्धव ठाकरे हे इतके मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत, नारायण राणे इतक्या वर्षांनंतरही उद्धव ठाकरेंवरच बोलत आहेत, भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत, स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंवरती बोलत आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांची भीती सगळ्यांना वाटते. तुम्ही तुमच्या पक्षावर बोला, महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे उफाळून वर आलेले आहेत. अनेक प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्था, अमृतपाल पंजाबातून महाराष्ट्रात घुसून लपला आहे, धोकाही तो प्रकार त्या प्रकारे राज्याला निर्माण झाला, त्याच्यावर कोणी बोलत नाही. पण तोफा फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंची धास्ती आणि भय किती आहे विरोधकांना त्यांच्या हे स्पष्ट होतं. 20 वर्ष झाली, विसरा तुम्ही, तुमचं काम करा, तुमचा पक्ष कुठे आहे पहा, हे मी प्रत्येकाला सांगतो आहे. महाराष्ट्राचे प्रश्न पहा, देशाचे प्रश्न पहा, काय रोज उद्धव ठाकरेंवरती बोलत आहे तुम्ही. उद्धव ठाकरेंनी सभा घेतली, आम्ही सभा घेतली, लगेच पाठोमाग यांचं वराड येतं सभा घ्यायला आमच्या पाठोमाग. त्याच्यामुळे आम्हाला कोण काय बोलतं त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्हाला आमची ताकद माहिती आहे, आम्हाला आमची क्षमता माहिती आहे, लोकमताचा पाठिंबा आम्हाला आहे. माहीम संदर्भात दुर्लक्ष महाविकास पवार साहब के यहाँ मीटिंग है ऑल अपोजिशन पार्टी रिगार्डिंग EVM, तो आप सबको बुलाया है, चर्चा करेंगे, पहले भी हुआ है. EVM में गड़बड़ी है, लोगों की भावना है और इसलिए भारतीय जनता पार्टी चाहती है कि EVM में गड़बड़ घोटाला करके चुनाव जीत जाए. तो आज सबके साथ बात हो जाएगी, पवार साहब के साथ. पवार साहब ने सबको बुलाया है. डेमोक्रेसी में अगर वोटिंग होता है तो वोटर्स को पता चलना चाहिए मेरा वोट कहाँ जा रहा है. लेकिन हमारे देश में ये कोई नहीं बता सकता कि मैंने जिसको वोट दिया है उसको ही मिला है. पूरे विश्व में आज EVM को ख़त्म कर दिया है. सिर्फ हिंदुस्तान एक ऐसा देश है इतनी बड़ी डेमोक्रेसी में जहाँ लोग चाहते नहीं है फिर भी EVM चल रहा है. चला बाळासाहेब ठाकरे हेच पेलवू शकतात आणि सभांवरून, जसं की आता आपण म्हणत असे सभांवरून देखील आणि मुंबईमध्ये 1700 कोटींचे सुशुद्धीकरण होत आहे
त्याच्यावरून देखील त्यांनी कान टोचले मुख्यमंत्र्यांनी. ठीक आहे, त्यांनी कान टोचण्याचा धंदा सुरू करावा. दुसरं काही कोणाला काम नसेल तर नाक कान टोचण्याचे उद्योग सुरू करा, काय हरकत नाही. हा प्रत्येक पक्षाची आपली भूमिका आहे, ते घेऊन जात असतात. शिवसेना शिवसेनेच्या भूमिकेतून पुढे चालली आहे. बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मागे या राज्याची जनता आहे, आपण पाहत आहे. कोणाला ध्वंशोबान मिळालं, कोणाला पक्षाचं नाव कागदावर मिळालं म्हणून त्यांचा पक्ष होत नाही. लोकांचा पाठिंबा असावा लागतो. भारतीय जनता पक्षानं दिलेली भाषणं आज सर्वत्र सर्वच पक्ष इतर वाचून दाखवत आहेत. आणि त्या पक्षाचा मुख्य गाभा उद्धव ठाकरे हाच आहे, हे परत सांगतो मी तुम्हाला. चला, धन्यवाद. तर माहीममध्ये जी कारवाई झाली त्या कारवाईवर बोलण्यास संजय राऊत यांनी नकार दिलेला आहे. पण राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात उद्धव ठाकरेंवर जी टीका केली त्यावर मात्र संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. आजही उद्धव ठाकरे यांचं नाव सातत्यानं घ्यावं लागतं, याचा अर्थ उद्धव ठाकरेंना सगळे घाबरतात असं संजय राऊत म्हणालेले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.